मराठी स्वातंत्र्याचे संस्थापक जसे शिवाजी महाराज, तसे मराठी भाषेचे संस्थापक श्री ज्ञानेश्वर महाराज 700 वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मराठी भाषेची स्थापना केली. मोगलांविरुद्ध शिवाजी महाराजांनी जसे बंड उभारले, तसे संस्कृत पंडितांविरुद्ध ज्ञानेश्वर महाराजांनी बंड उभारले. ज्ञानेश्वरासारखा बंडखोर लेखक मराठी भाषेत दुसरा झाला नाही. मुक्तीचे आणि भक्तीचे तत्वज्ञान संस्कृत भाषेच्या बंदिवासात पडलेले होते. लांब लांब समासांच्या कड्या कुलपातून सोडवून ज्ञानेश्वरांनी ते बाहेर आणले आणि शेतकऱ्यांच्या झोपड्यापर्यंत नेऊन पोचवले. मराठी भाषा ज्ञानेश्वरांनीच स्वतंत्र केली आणि त्यानंतर या मराठी भाषेचा वृक्षाला असा काही सुंदर मोहर आला म्हणता तुकाराम, नामदेव, एकनाथ, जनाबाई या संत कवींनी मराठी भाषा अधिक शुद्ध, सुंदर आणि सामर्थ्यवान करण्याचा प्रयत्न केला. खरोखर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे. म्हणून ह्या शुद्ध मराठी भाषेचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि ती शुद्ध बोलायला आपण शिकले पाहिजे. संस्कृत भाषा ही सुंदर आहे. एक वेळ ती विद्वानांची भाषा होती म्हणून मराठी बोलताना मधून मधून संस्कृत शब्द घुसडणे हे विद्वत्तेचे लक्षण आहे अशी पुष्कळांची समजूत आहे. पण ती खोटी आहे. माझ्या माहितीचा एक माणूस होता, त्याला वेळी अवेळी संस्कृत शब्द वापरायची अशीच वाईट खोड होती. त्याने आपल्या बायकोस पत्र लिहिले. वज्रचुडे मंडित सौभाग्यवती कवती कौटुंबिनी हीस. परवा माझ्या प्रयाणकाळी संभ्रमाने माझे पाय मोजे शयनगृहात पलंगाखाली पतन पावले आहेत. ते उत्तरपत्री कथन करण्याची मेहरबानी व्हावी. पुष्कळसे मराठी लेखक शुद्ध मराठी नामाच्या मागे सु आणि सत या संस्कृत उपाधी लावून आपले लेखन हास्यास्पद करतात. मराठी वराला संस्कृत सुवर करण्याचा हा नाद काही चांगला नाही. बहुजन समाजातील काही अडाणी अशिक्षित माणसेही आपल्याला कळत नाही असे संस्कृत शब्द वापरून स्वतःचे हसे करून घेतात. बहुजन समाजाला जी भाषा समजते तीच खरी शुद्ध मराठी भाषा. राजर्षी शाहू महाराज पुष्कळदा मुद्दाम शेतकऱ्यांची भाषा वापरीत असत आणि शेतकऱ्यांसारखे उच्चार करीत. ते त्यांचे बोलणे कानाला फारच गोड लागे. शेतकऱ्यांच्या भाषेला कुणबी भाषा असे म्हणून हिणविणे बरे नाही. लई म्हणण्यात काही एक वंगाळ नाही. नाना पाटील हे काही फारसे शिकलेले नाहीत, तथापि कोणताही विषय शेतकऱ्यांच्या सभेमध्ये त्यांना सहज समजेल अशा सोप्या आणि शुद्ध मराठी भाषेमध्ये ते समजावून सांगतात. एकदा एका सभेत ते म्हणाले, बरं का शेतकऱ्यांनो, शेतांमध्ये विचका असतो, आम्ही त्याला विचका म्हणतो, तुम्ही त्याला म्हणता बेणा, हरळी. हा बेणा लई खराब असतो, शेताचा तो नाश करतो. हा बेणा हातनं काढला तथं उगवतो. त्याला जमीन खोल खांडून तळापासनं काढून शान टाकलं पाहिजे, तवा तो नाहीसा होतो. आपल्या देशातलं साहेबाचं सरकार हे बेण्यासारखं आहे. त्याला थोडं थोडं काढून भागायचं नाही, त्याला भुईत शिरून आणि भूमिगत होऊनच उखडून काढलं पाहिजे. ह्याला मी म्हणतो शुद्ध मराठी भाषा. गेल्या 150 वर्षात अनेक इंग्रजी शब्द आपल्या मराठी भाषेत येऊन घुसलेले आहेत. त्यांच्याविषयी मला काही म्हणावयाचे नाही. मला तिकीट शब्द चालेल, स्टेशन चालेल, अग्निरथ विश्रामधाम चालणार नाही. राजशासन पत्रापेक्षा मनी ऑर्डरच बरी. प्रत्येकाला इंग्रजी भाषा उत्तम आली पाहिजे. इंग्रजी भाषा आणि साहित्य आपल्याला हवे आहे, तथापि मराठी बोलताना इंग्रजी बोलू नये आणि इंग्रजी बोलताना मराठी बोलू नये. एकदा रस्त्यावरून जाताना दोन मुलं मोठमोठ्याने बोलत असताना मी ऐकलं. एक म्हणाला, ह्या क्वेश्चनचा कितीही डीपली विचार केला तरी त्यातील कल्पना क्लिअर होत नाही. हे असले बाडगे मराठी बोलायचे आता आपण ताबडतोब थांबवले पाहिजे.
मुंबईत आणि नागपुरात लोकांच्या भाषेत गुजराती आणि हिंदी शब्दांची सरभेसळ होते तीही चांगली नाही। नागपूरच्या एका हिंदी गृहस्थाकडे मी एकदा गेलो असताना माझ्या एका नागपुरी मित्राने त्या गृहस्थाच्या वडिलांचा फोटो ओटीवर लावला होता, तो मला दाखवून म्हटले की हे आपले वडील। मी गोंधळून म्हणालो, छे छे भलतेच काय बोलता, हे कुठले आमचे वडील? मागाहून मला कळलं की आपले म्हणजे ह्यांचे। मी इंग्रजीच्या किंवा हिंदीच्या विरुद्ध नाही, उलट प्रत्येक मुलाला हिंदी ही राष्ट्रभाषा आणि इंग्रजी ही विश्वभाषा उत्तम तऱ्हेने आली पाहिजे अशाच मताचा मी आहे। मराठी भाषा बोलणाऱ्यांचे उच्चार इतर भाषा बोलणाऱ्यांपेक्षा अधिक चांगले असतात। उत्तर हिंदुस्थानाच्या लोकांना आपल्याप्रमाणे जोडाक्षरांचा उच्चार करता येत नाही। स्कूलला ते इस्कूल म्हणतात आणि ज्ञानाला ते ज्ञान म्हणतात। बंगाली लोकांना अचा आणि व चा उच्चार करता येत नाही। कमल वदनच्या ऐवजी कोमोलो वोदानो असे ते म्हणतात। अशा उच्चाराच्या भयान चुका मराठी बोलणाऱ्यांच्या तोंडातून होणार नाहीत याबद्दल आपणाला अभिमान वाटला पाहिजे। अरे 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 अरे